हे संदर्भात काल जो निर्णय झालेला आहे किती महत्त्वाचा आहे आणि कशा पद्धतीने दिला असा निर्णय? मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. गेल्या 20 वर्षापासून सातत्याने साखर कारखानदारीवर इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती. विशेषतः एफआरपी पेक्षा जास्त ज्या लोकांनी दर दिला त्यांना आता नोटीसेस येणं सुरू झालं होतं. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील केसेस चालल्या होत्या. आणि आपल्या लक्षात असेल की मागच्याच आठवड्यात एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही आलो होतो. माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आमचे हर्षवर्धन पाटील असतील, राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, असं एक पूर्ण टीम आमची आली होती. आणि त्यावेळेस आम्ही माननीय सहकार मंत्र्यांना हे लक्षात आणून दिलं होतं की अशा प्रकारे हा इन्कम टॅक्सचा जो प्रश्न आहे हा आता अतिशय ऐरणीवर आलाय. अनेक कारखान्यांना नोटीसेस आले आहेत आणि या सगळ्या साखर कारखान्यांनी त्या त्यावेळी दर देत असताना कुठल्या ना कुठल्या प्राधिकाऱ्याची मान्यता घेतली आहे आणि म्हणून हे रद्द केलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की अतिशय वेगानं म्हणजे मोदी सरकारमध्ये काय होऊ शकतं हे आपल्याला लक्षात येत आहे की 20 वर्षात जे झालं नाही ते अत्यंत वेगानं 3 ते 4 दिवसांमध्ये काल नोटिफिकेशन निघालं. ज्या नोटिफिकेशनमध्ये 2016 पासूनचे जे काही त्या ठिकाणी टॅक्सेस लागले होते ते एक प्रकारे त्यांनी रद्दच केलेले आहेत. आणि त्याच्या आधीचा जो प्रश्न आहे तो आम्हाला त्याचवेळी माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की तो संसदेत न्यावा लागेल आणि तो फायनान्स बिलाच्या वेळी करावा लागेल. पण सरकार त्याबद्दल पूर्ण सकारात्मक आहे. हा निर्णय झाला तर तो निर्णय निश्चितच होणार आहे. त्यामुळे 20 वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित होता आणि एक प्रकारे म्हणजे साखर कारखान्यांनी आमच्या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त दिल्यानंतर त्याला इन्कम टॅक्स लागत होता तो आता इन्कम टॅक्स नाही लागणार नाही. आणि मला असं वाटतं की यातनं शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे. कर्जाच्या पुनर्रचने संदर्भात आता आज आम्ही पुन्हा माननीय अमित शाह साहेबांची भेट घेतो आहोत. कारण मागच्या आमच्या भेटीमध्ये अनेक मुद्दे आम्ही मांडल्यानंतर त्या मुद्द्यांच्या संदर्भात त्यांनी आम्हाला माहिती मागितली होती. विशेषतः महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांची अवस्था काय आहे, त्यांचं डेट किती आहे, ते रिस्ट्रक्चरिंग कशा प्रकारे करता येईल, जास्तीत जास्त साखर कारखाने त्यात बसले पाहिजेत या दृष्टीने त्याचे निकष काय असतील, तर या संदर्भात आमचे जे काही या साखर धंद्यातले सहकारी आहेत, विखे पाटील साहेब असतील किंवा हर्षवर्धनजी असतील, राहुल कुल असतील किंवा इतर सगळे जे आमच्यासोबत सगळी मंडळी होती, रणजित सिंग, मोहिते पाटील वगैरे, हे सगळे त्या ठिकाणी रावसाहेबांसोबत वगैरे सगळे हे बसले आणि सगळी माहिती काढून त्या माहितीच्या आधारावर आता एक नोट आम्ही तयार केलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये ती नोटच आम्ही त्यांना देणार आहोत की हे जर आपण केलं तर बहुतांश कारखाने जे आज अडचणीत आहेत त्या कारखान्यांना आपल्याला बाहेर काढतात. सर, वारखेडे प्रकरणाबद्दल संजय राऊत असं म्हणतायत की तुम्ही खंडणीखोर अधिकाऱ्याची वकिली करताय. नाही, संजय राऊत कोणाची वकिली करतायत? ते ड्रग्जवाल्यांची वकिली करतायत का? हा माझा सवाल त्यांना आहे की ते ज्या मुंबईला आणि महाराष्ट्राला ज्या प्रकारे ड्रग्जचा विळखा पडलेला आहे, ज्या प्रकारे या ठिकाणी आमची तरुणाई बर्बाद होते आहे, त्याच्या विरुद्ध लढायच्या ऐवजी जर त्यांना समर्थन संजय राऊतांसारखे लोक देत असतील तर मला असं वाटतं की आपण म्हणतो ना ईश्वरच मालक आहे, ही परिस्थिती या ठिकाणी असणार आहे. पण मला त्यांना उत्तरे द्यायची इच्छा नाही, त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. संजय राऊत यांचा उद्देश एवढाच आहे की मूळ मुद्द्यांपासून सगळं भटकलं पाहिजे, मूळ मुद्द्यांवर चर्चा होऊ नये. संजय राऊत साहेब कधीही शेतकऱ्याबद्दल चकार शब्द बोलत नाही. मराठवाड्यामध्ये इतका भयानक पाऊस झाला, शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट झाली, त्यांना एक नवा पैसा मिळत नाही, त्याही बद्दल ते एक शब्द या ठिकाणी बोलत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांना काय उत्तर देऊ की त्यांनी राजीनामा द्यावा समीर वानखेडेचा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की दलितांची नोकरी हिसकवलेली आहे, त्यांनी अन्याय केलेला आहे, खोटं सर्टिफिकेट द्यावं, राजीनामा द्यावा असं वाटतं. असं आहे की पहिली गोष्ट, कुठल्याही इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला पर्सनली टार्गेट करणं हे योग्य नाही आहे. तुमच्याजवळ जर काही पुरावे असतील तर ते पुरावे तुम्ही कोर्टात दिले पाहिजे, कारण ऑनगोईंग केस आहे. ऑनगोईंग केसमध्ये संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती हा बाहेर बोलतो आणि कोर्टात मात्र पुरावे देत नाही, हे अतिशय चुकीचं आहे. आणि जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये
प्रोसिक्यूशनचे जे विटनेस आहेत त्यांची क्रेडिबिलिटी खराब करण्याचं काम हे जर सरकारी तंत्रांनी व्हायला लागलं तर यापुढे कुठलीच केस कुठेच टिकणार नाही आणि एक नवीन चुकीची पद्धत या ठिकाणी तयार होईल। त्यामुळे मला असं वाटतं की श्री नवाब मलिक एक संवैधानिक पदावर बसलेले आहेत आणि या पदावर बसलेल्या व्यक्तींनी त्यांच्याजवळ काही पुरावे असतील तर त्यांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे, त्यांनी कोर्टात ते दिले पाहिजे, ऑन गोईंग केसमध्ये ते दिले पाहिजे। आता एकीकडे ते असं म्हणतात, दुसरीकडे वानखेड्यांच्या पत्नीने सगळे पुरावे दिलेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही माध्यमांमध्ये चाललेलं आहे खरा ग्रिव्हियन्स असेल तर तो कोर्टासमोर मांडला पाहिजे। पण आपल्यालाही कल्पना आहे मलिकांचा ग्रिव्हियन्स वेगळा आहे। एनसीबीची एक टीम वानखेड्यांची चौकशी करते, जोपर्यंत चौकशी होते तोपर्यंत त्यांना या केस पासून बाजूला व्हायला पाहिजे। मला असं वाटतं की काही आरोप लागले आहेत आणि त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे आणि ती योग्य प्रकारे होईल। आणि जर एनसीबीला असं वाटलं की ही चौकशी होतपर्यंत त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे तर ते तसा निर्णय घेतील। आज त्यांना तसं वाटलं नसेल, कारण शेवटी ही स्ट्रॅटेजी असू शकते की एखाद्या अधिकाऱ्यावर सातत्याने आरोप करायचे जेणेकरून त्या अधिकाऱ्याला चौकशीपासून बाजूला करता येईल। त्यामुळे अशी पद्धती पाळणं योग्य नाहीये आणि म्हणून प्रायमा फेसी केस असेल तर ते निर्णय करतील। शेवटी या संदर्भातला निर्णय करणारा मी अधिकारी नाही, माझा तो त्याच्यावर बोलायचा अधिकार नाही। एनसीबीचं जे काही इंटरनल फाइंडिंग आहे त्याच्या आधारावर ते निर्णय करतील।